रामटेकमधून तुषार आणि चंद्रपूरमधून कृष्णासुद्धा आपल्याला या संदर्भातले अपडेट देत होते. या सर्वांचे आभार. आता पुढची बातमी पाहूयात. आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडतंय. विदर्भासह राज्यभरामध्ये सध्या उष्णतेची लाट आहे, त्यामुळे मतदान केंद्रावरती असताना उष्माघाताचा त्रास झाल्यास काय काळजी घ्यावी, कुणाला संपर्क करावा याची माहिती मतदान केंद्रावरती लावलेली आहे. चंद्रपूरमधील वरोरामधील मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पूर्व विदर्भामध्ये 5 मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे. विदर्भामध्ये तापमान हे कधीच 40 पार केलं आहे. काल तापमान जी नोंद केली गेली आहे ती चंद्रपूरमध्ये 43 degrees एवढी केली गेली आहे, आणि त्यामुळे सकाळीच मतदान जास्त प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. मात्र प्रशासनाच्या वतीनं उष्माघातापासून सुरक्षेसाठी काय काळजी करावी यासाठी सतर्कता घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. मी वरोरा इथे आहे आणि वरोरातलं जे चंद्रपूरचं हे मतदार संघ आहे त्यातला वरोरा विधानसभामधलं हे एक बूथ आहे, आणि तिथे आपण पाहिलं तर उष्माघातापासून सुरक्षेसाठी काय काय काळजी घ्यावी या संदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा मदत क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे, आपत्कालीन संपर्क क्रमांक देण्यात आला आहे, आणि त्याचबरोबर डॉक्टरांचे नाव आणि केंद्र या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. म्हणजे हे सगळे डॉक्टरांचे नाव देण्यात आलेले आहेत आणि त्यांचे संपर्क क्रमांक देखील देण्यात आलेले आहेत. जर उष्माघाताचा त्रास होत असेल तर या ठिकाणी या क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे. केवळ इथे उपस्थित असलेल्या मतदारांसाठीच नाही तर सुरक्षेसाठी उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी किंवा इथले आतमध्ये जे कर्मचारी मतदान करून घेत आहेत ते सगळे जे असतील त्यांच्यासाठी देखील हे क्रमांक लावण्यात आलेले आहेत. आणि उष्माघातापासून सुरक्षेसाठी प्रशासनाच्या वतीनं ही एक वेगळी तयारी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते, आणि केवळ अशा पद्धतीची तयारी विदर्भातच या ठिकाणी पाहायला मिळते आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढावा यासाठी प्रशासनाच्या वतीनं हा एक वेगळा प्रयोग विदर्भामध्ये केला जातोय. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, वरोरा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.